नमस्कार. सातारा स्मरण यात्रा या मालिकेतील आज हा 29वा भाग. सातारा शहर आणि परिसरातील काही घटना, व्यक्ती, संस्था यांची माहिती आपल्याला या मालिकेत शेअर करतो आहे. खरं तर तसं बघितलं ते सातारपुरतंच मर्यादित, म्हणजे सातारा किंवा कधी आजूबाजू वाई कराड एखादं गाव. पण मला असं वाटतं की ज्या तऱ्हेनं आपण रिस्पॉन्स देत आहे त्यावरून प्रत्येक गावात, म्हणजे सातारसारख्या आकाराच्या जिल्ह्याच्या किंवा मोठ्या तालुक्याच्या गावी अशा तरी माणसं सगळीकडे असतात. आपण फक्त त्यांचं गुणवैशिष्ट्य किंवा हे ओळखून त्यांचा आठवण आपल्या मनामध्ये कायम राहते किंवा काही घटना असतात त्या त्या गावापुरत्या, पण त्यांचा त्या गावावरती, इतिहासावरती, गावाचा परिणाम झालेला असतो. काही संस्था असतात ज्या अनेक लोकांच्या कष्टातून मोठ्या होतात आणि जनसेवेचं किंवा चांगलं काम करत राहतात. त्यामुळे ह्या आठवणी शेअर कराव्यात आणि यूट्यूब आणि फेसबुकवरती टाकाव्यात असं माझं ठरलं आणि म्हणून मी टाकतो आहे. आणि त्यामध्ये बहुतेक घेतले बरेचसे लोक सातारा वगैरे तर बाकीच्या काही लोकांना अपरिचित असतील, पण अशी माणसं किंवा तत्सम व्यक्ती किंवा तत्सम संस्था किंवा घटना त्यांच्याही परिचयाच्या असतील केव्हा तरी. त्यामुळेच मला असं वाटतं की ह्याला चांगला आपण रिस्पॉन्स देत आहे. आज अशा ज्या काही व्यक्तीचं मी आपल्याशी आठवणी शेअर करणार आहे. मालक मलकापुरे असं त्यांचं नाव, म्हणजे मलकापुरे हे आडनाव, नाव भिकूशंकर मलकापुरे, हे सातारचे मलकापुरे म्हणून त्यांच्या आठवणी मी आज शेअर करतो. आपण नेहमी बघतो की एखादा लहान कुटुंबातली करत्या माणसाला त्यातील सर्वांचा आदर मिळवणे अवघड असते, पण शहराच्या एका संपूर्ण भागाचा त्यातील सर्व जाती जमातींच्या कुटुंबांचा प्रमुख होणे हीच गोष्ट मुळात अवघड. त्यातून ती सातत्याने 30-35 वर्षे टिकवणे ही त्याहून कठीण गोष्ट. असे पालकत्व लोकादाराने मिळवणारे आणि ते टिकवणारे भिकूशंकर मलकापुरे म्हणजे मालक विरळेच. शनिवार चौक आणि आजूबाजूच्या भागातील सुमारे 300-400 कुटुंब या मालकांच्या कुटुंबात होती. हे मोठे कुटुंब स्वतः तसे 300-400 कुटुंबाचं आगळंवेगळंच होतं. त्या धनिक फरशीवाले शेटजींच्यापासून ते हातगाडीवाले आणि कट्टर वाण्याबामणापासून ते मुसळवण्यापर्यंत आणि खानदानी मराठ्यांच्यापासून ते दलितांच्यापर्यंत सर्व जाती धर्माचे लोक होते. 70 ओलांडलेल्या म्हाताऱ्यापासून ते तालमीचा शोक करून छाती उडी टाकून फिरणारे हिरो तरुण होते, पण त्या सर्वांचा मालकांच्याबद्दलचा आदरभाव सारखाच होता. त्या सगळ्या कुटुंबात कोणत्याही वादात, भांडणात मालकांचा शब्द म्हणजे अखेरचा निर्णय असे. मग तो वाद क्षुल्लक नळावरच्या पाणी भरण्याचा असो व अगदी मोठ्या इस्टेटीच्या वाटणीचा असो, आणि ही सर्व मंडळी मालकांना मालक म्हणून संबोधायची आणि तशाच आदराने वागवायची सुद्धा. मला माझ्या लहानपणापासून मालकांच्याबद्दल कायम कुतूहल वाटत आले. मी 8-10 वर्षाचा असेल तेव्हा नगरपालिकेचा वॉर्ड नंबर 6 म्हणजे अगदी आमच्या पेठेचा माचीपासून ते शनिवार चौकापर्यंतचा मोठा वॉर्ड होता. एकूण 4-5 उमेदवार म्युन्सिपॅलिटीचे निवडून द्यायचे असे आणि 10-12 जण उभे राहायचे. नगरपालिकेची किंमत आजच्यासारखी तेव्हा घसरलेली नसल्याने नामवंत डॉक्टर, वकील, व्यापारी वगैरे मंडळी उभे असत. हल्ली अशा नगरपालिकेच्या निवडकडे उभं राहणं हे सामान्य माणसाला अवघड असं नाही, अशक्यच झालेलं आहे. कारण मी आता बघतो त्याप्रमाणे नगरपालिकेच्या निवडणुकीला सरासरी 5-6 लाख रुपये खर्च करणारी मंडळी सहज आहेत, म्हणजे त्याहूनही जास्त असेल. मी निवडणूक आयोग किंवा त्यांचा कायदा पुस्तकातच राहिलं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. असो, या सगळ्या उमेदवारातून पहिल्या नंबराने निवडून यायचे ते मालकच. त्यांच्या हँडबिलावरचा थोडी तिरकी काळी टोपी, कपाळावर भस्माचे पट्टे आणि कोट घातलेला फोटो आणि कायमची असणारी खून उंट ही माझ्या आजही लक्षात आहे. तेव्हा प्रत्येक उमेदवारी चिन्ह द्यायची दिली जायची, त्यामधली चिन्ह काही काही गमतीशीर होती. मोटार, उंट, तराजू, दत्त अशी चिन्ह असायची तेव्हा. 1949 सलग आणि ते सुद्धा कायम पहिल्या क्रमांकाने निवडून येणारे मालक हे एकमेव नगरपालिका सदस्य असायचे. माझं वडील भाऊकाकाई तिथे त्याच दौऱ्यात उभे असायचे. मग आम्हा पोरासोरांना हँडबिले वाटणे हे काम होते. पुढे वय वाढल्यावर बूथवर उभे राहून नंबर काढून देणे वगैरे कामे आम्ही करायचो. तेव्हा मतदानाची वेळ संपता संपता मग एकेका उमेदवाराची खास माणसे, पॅनेल नको, फक्त सॉलिड एकच शिक्का मारा, उगवता सूर्य बरका, फक्त घोडा असा प्रचार सुरू करायचे.
एकच सॉलिड मत टाकलं म्हणजे त्या 10 उमेदवारात एकच उमेदवार पुढे जाईल असं होतं. त्यामुळे पण मालकांनी कधी असे केलेले मला तरी आठवत नाही. आम्हाला मात्र मेंबर म्हणजे फार मोठा माणूस वाटायचा. अशीच एकदा जोरदार प्रचार वादावधी होऊन निवडणूक संपली आणि एके दिवशी सकाळी बघतो तो मालक सायकलवरून टांग टाकत आमच्या दारात, हातात एक शिंकाळी आणि त्यात एक चरवी. मालकाने दारात विचारले, काय रे पोरा भाऊ आहेत का? मी जरा भांबवलोस, म्हटलं नाहीत बाहेर गेले. बरं बरं, त्यांना खरबस लई आवडतो म्हणून चीक आणला आहे, वहिनीला दे आणि चरवी परत आण. इथे मालक. आता आश्चर्य वाटायची पाळी माझी होती. बहुकांचे आणि त्यांचे इलेक्शनच्या दरम्यान झालेले वादविवाद मी ऐकले होते, पण मालकांच्या दृष्टीने ते निवडणुकीबरोबरच संपले होते. आता उरला होता फक्त स्नेह. स्नेहाच्या घरी स्वतः चरवी घेऊन जाताना त्यांना संकोच नव्हताच नव्हता. बाकी मालक आणि अहंभाव हे कधीच एकत्र आले नाहीत. आता आम्ही बँकेत खरडेगाशी करत असलो तरी आम्हाला हातातून मंडईची पिशवी न्यायलासुद्धा लाज वाटते. मालकांचे घराणे लिंगायत, घरचा गावड्याचा पिढीजात व्यवसाय. त्यामुळे लहानपणापासून मालक आणि त्यांचे तिन्ही भाऊ त्या व्यवसायातच रमलेले. गायी पाळायचं प्रस्थ तेव्हा नव्हतं, फक्त वसुबारसेला पुजण्यासाठी म्हणून सगळ्याच गावड्यांच्या घरात अनेक म्हशींच्यात एका दुसरी गाय असायची. त्यामुळे म्हशीचे करायचे, धारा काढायच्या, दुधे घालायची, या सगळ्यात मालकांनी शाळेचे तोंड पाहिजे राहूनच गेले होते. अर्थात त्यामुळे त्यांचं काही अडले नाही. जीवनाच्या शाळेत त्यांची PhD झालेली आहे. पुढे मिलिटरी कॅम्पला दूध पुरवायचे काम मिळाले. मग हे चौधरी भाऊ लिंब कणेर नाकण्यापासून सायकलवरून दूध गोळा करायचे आणि पुरवायचे. दूध सोसायटा निघाल्या नसल्याने या सगळ्या व्यापातून थोडा नफा मिळायचा, पण त्यात प्रपंच भागायचा. मला वाटते आत्ताच्या दूध सोसायट्यासारखा नफा असता तर मालक सायकलीवरून न हिंडता मोटारीतून हिंडले असते आणि वर त्यांनी सहकाराच्या माध्यमातून विकास करायला पाहिजे अशासारखं व्याख्यानसुद्धा दिलं असतं. पण या सगळ्या कष्टाचा आणि तालमीचा त्यांना शरीर प्रकृतीच्या दृष्टीने फायदाच झाला. 75व्या वर्षीसुद्धा त्यांची तब्येत आणि उत्साह तिशीतल्या तरुणाप्रमाणे होता. साताऱ्यात अनेक चढ आहेत, चढ उताराचेच रस्ते आहेत, पण मालक सायकलवरून आरामशीर हिंडायचे. त्या या सगळ्या धकाधकीत मालकांच्या भोवती माणसे गोळा होत गेली. कोणाला होईल ती मदत करायच्या त्यांच्या स्वभावामुळे सर्व थरातील धर्मातील माणसे जोडली जात होती. त्यातून त्यांच्या वार्डातून त्यांनीच निवडून आणलेल्या एका मेंबरने काही त्रास दिला तरी मालकांसारखा त्रास दिला तरी मालकांच्यासारख्या माणसाचे वर्णन म्हणजे भले तरी देऊ कासूची लंगोटी, नाटाळाचे काठी आणू माथा असे असेल. मग त्यांनी पुढच्याच निवडणुकीला उभे राहून मशार निल्ले मेंबरला आसमान दाखवले. 1949 मालक नगरपालिकेत निवडून गेले. तेथपासून ते 1980 म्हणजे मध्ये नगरपालिकेचं तात्पुरतं निलंबन विसर्जन झालं तोपर्यंत ते मेंबर होते. त्यांचं घर म्हणजे नागरिकांचे हक्काचे तक्रार निवारण केंद्रच होते जणू. मग कोणाचा दाला तुंबला आहे, रस्त्यावरचा दिवा लागत नाही, नळाला पाणी येत नाही, अशी कोणतीही तक्रार आली की मालक सायकलवर टांग टाकून म्युन्सिपालिटी जाणार, त्या कामाला माणसे गेलीत की नाही हे पाहून मग दुसऱ्या दिवशी पुन्हा काम पूर्ण झाले की नाही याची खात्री करून घेणार. त्यामुळे मला वाटते मालक म्हणजे नागरिकांना देववत आणि नगरपालिका करणाऱ्या धडकीवत वाटत असावं. तब्बल 30-31 वर्षांच्या कालावधीत त्यांनी जवळ सर्व कमिट्यांचे अध्यक्ष म्हणून काम केले. 1 वर्ष ते नगराध्यक्षसुद्धा होते. सध्या नगरपालिकेचे प्रशासक वगैरे सोडाच, पण अधिकारीही गाडीशिवाय हिंडत नाहीत. पण हा नगराध्यक्ष असा की नगरपालिकेची जीप आली तर ड्रायव्हरला सांगायचा, तू पुढं हो, मी सायकलवरून मागवून येतो. मालक जेथे असतील तेथे मग त्यांचा दरबार असायचा. कोणी काय कामे धरून यायचे, सल्ला विचारायचे, मग त्यात एखादा बाप असतो, त्याचा मुलगा ऐकत नाही, बालकांचे फरमान सुटते, जा रे त्या पोराला घेऊन या. मग तो पोरगा येतो, तोच मुळे मालकांनी बोलावलं ऐकल्यावर निम्मा होऊन प्रश्न तिथेच संपतो. असे दिवसभर सुरू असायचे. त्यातून मधूनच मालक एखादी गोठ्यात चक्कर टाकत वैरणकाडी बघून येत, मग पुन्हा दरबार चालू. पेठेतील कोठेही लग्न असले की आधी अक्षता मालकाला देणे, कुठे मयत झाली तरीही पहिली वंदी मालकांना. मग लग्न असो वा शादी मुबारक, किंवा मयत असो किंवा जनाजा, मालकाने आशीर्वाद द्यायला किंवा शेवटचा निरोप द्यायला. त्याशिवाय जनाजा किंवा लग्न लागणार नाही, जनाजे उठणार नाही. बालकांचा पिंड काँग्रेसचा होता, त्यामुळे निवडणूक आली की उमेदवारांना त्यांची आठवण लगेच होईल. बालकांचं जय हिंद मंडळ म्हणून शनिवार चौकातलं फोटो प्रसिद्ध मंडळ होतं. त्या जय हिंद मंडळाचा सगळ्यात प्रथम प्रचार सुरू होईल. अर्थात पुढारी मंडळींचे पैसे खर्च करणारी माणसे दुसरीच असत,
निवडणूक झाली की मालक आणि त्यांच्या मोठ्या कुटुंबाचे 2-4 हजार रुपये खर्च झालेले असायचे आणि उमेदवार मात्र आरामात आमदार झाले असायचा. मनात कोठेतरी बोसायचे की निवडणूक झाल्यावर शहराकरता हे लोक काहीच का करत नाही. 2 निवडणुकांच्यामध्ये 5-5 वर्षे यांना आमची आठवण का येत नाही. पण हे मनातच ठेवून पुन्हा निवडणूक आली की मालकांची धावपळ निरपेक्षपणे सुरू व्हायची आणि त्यांच्याबरोबरीने अख्ख्या शनिवार चौकाची. एकदा मी त्यांना विचारले, मालक टोपी बदलली का? ते काळी टोपी बदलून पांढरी गांधी टोपी घालत सुरुवात केली ती. मालकाने काय उत्तर द्यावे? ते म्हणाले, फिरवली नाही, फक्त बदलली. ती सुद्धा साहेबाने म्हणजे यशवंतरावजींनी सांगितली म्हणून काळी टोपी सोडून काँग्रेसची गांधी टोपी घ्यायला सुरुवात केली. आता मला पुढचा प्रश्न विचारायचा होता, कारण तेव्हा काँग्रेस 2 झाल्या त्या, की आता काँग्रेस पण कोणती? पण आमची वये वाढली असली तरी ते धाडस काही मला झालं नाही. मालकांनी जीवनात काही श्रद्धास्थाने मानली होती. कोंडीराम सावकार, आबा कवारे, बाजीबापू गोडबोले, डॉक्टर पांके कोलटकर, आप्पासाहेब पाटील म्हणजे त्यांना घरच्यासारखे वाटत. या मंडळींच्यामुळे आपल्या हातून काही समाजसेवा घडली असे त्यांना वाटे. पण त्याचबरोबर आता आम्ही जुनी माणसे झालो, त्यामुळे नवीन पिढीशी आमचा संबंध राहत नाही, नवीन पिढीत कोणी माणसे तयार होत नाहीत ही त्यांना खंत होती. आमचा हा ग्रुप कोणत्याही कामाला उभा राहिला, म्हणजे कोंडीराम सावकार, आबा कवारे, बाजीबापू, पांके कोलटकर, आप्पासाहेब पाटील हा ग्रुप उभा राहिला तर आम्ही सगळे शहर हलवत होतो. आता सगळेच थकत चाललेत, नवीन पिढीत कोणाला हे करायला नको, त्यामुळे या सातारा गावाला आता कोणी वाली राहिला नाही असे म्हणत. वेळ प्रसंग पडला तर गावाला कोण वळण लावणार अशी त्यांना खंतही होती. आता काळच बदलला आहे, कोणालाच कष्ट नकोत. एकदम म्युन्सिपल मेंबर नाही तर आमदार नाही तर खासदार व्हायला पाहिजे. मान पाहिजे पण काम नको आहे. फुकाचे पुढारपणे पैसे हवे आहेत, मोठापणा हवा आहे पण जनसेवा नको आहे. प्रसिद्धी हवी आहे पण कष्टसिद्धी नको आहे. पण हे सगळे साध्या वळ्या सरळ मनाच्या लोकांना आपले म्हणणाऱ्या, त्यांच्यासाठी झिजणाऱ्या, मान नको काम करू अशा वृत्तीच्या मालकांना कोण सांगणार? आणि सांगितलं तरी त्यांना ते कसं पडणार? त्यामुळे आम्ही कधी त्यांना सांगायचं हे धारिष्ट केले नाही. पण त्या बदलत्या परिस्थितीत मालक मात्र खंतावतच होते. त्यातच आपले एक एक सहकारी काळाच्या पडद्याआड जाताना पाहून तेही हळवे होत गेले. मी कधीतरी आवर्जून भेटायला गेलो की सातारा शहर निर्णायकी होत आहे हे शल्य ते बोलून दाखवीत. अखेर ते शल्य उरातच ठेवून मालकसुद्धा शिवचरणी लीन झाले. आता आजच्या जमान्यात कोणाला मालकांचे व्यक्तिमत्व सांगायला लागलो तर वाटेल की एखादी काल्पनिकच व्यक्ती असावी. असे कोणी असते का? आणि मग आम्हालाच पुन्हा ठासून सांगावे लागेल, होय असे मालक आम्ही पाहिले आहेत आणि पूर्ण साताऱ्याने सुद्धा अनुभवले आहेत. इथेच थांबूया, उद्या पुढचा भाग.